ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी किरण. आपण पाहत आहात News24 सह्याद्री. पाहूयात आजचा थोडा वेगळा स्पेशल रिपोर्ट. थोरात साहेब, हाच तुमच्या मतदारसंघाचा पॅटर्न का? काही दिवसांपूर्वी नगरमध्ये झालेल्या आढावा बैठकीत महसूल मंत्री आणि संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी कोरोनाला कसं रोखायचं हे आम्ही दाखवून दिले आहे, तशी उपाययोजना सर्व तालुक्यात राबवावी म्हणजे कोरोना संसर्ग कमी होईल, हे सारं वक्तव्य केलं होतं. मात्र संगमनेर पॅटर्न कुठे दिसलाच नाही, उलट संगमनेरमध्ये कोरोना पेशंट वाढतच चालले आहेत. असो, कालच झालेल्या एका घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्याची मान शरमेने खाली गेली आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता सदा रक्षणाय खल निग्रणाय या ब्रीदवाक्यानुसार 24 तास सेवा बजावत असणाऱ्या पोलिसांवर जो भ्याड हल्ला झाला तो संगमनेर पॅटर्न आहे का, असा प्रश्न महसूल मंत्र्यांना विचारावासा वाटतोय. या संकटाच्या काळात डॉक्टर आणि आरोग्य विभाग जसा फ्रंटलाईनवर उतरून संकटाशी सामना करतोय ना, तसेच पोलीसही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. स्वतःचे घरदार बाजूला ठेवून कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांवर अशा गावगुंडांनी हल्ला करणे कितपत शोभतंय. जिल्ह्याला 4 मंत्री लाभून सुद्धा एक नाही कामाचा असं चित्र निर्माण झालंय. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरमुळे अनेकांचे प्राण गेलेत, याला जिम्मेदार कोण? तर हे सरकारच असं म्हणावं लागेल. मंत्र्यांनी जिल्ह्यात येण्याचे नाटक करायचे, 4-2 मीटिंगा करायच्या, कागदावरची आकडेवारी वाचून दाखवायची, छान छान बोलायचं आणि निघून जायचं, हेच काम जिल्ह्यातील मंत्री करतात. मात्र त्यांना नागरिकांचा आक्रोश काही ऐकू जाईना. महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात अवैध वाळू उपसा जोरात चालतो, महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात रेमडेसिवीरचा काळा बाजारही चालतो, महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात ऑक्सिजन अभावी रुग्णांचे प्राण जात आहेत आणि महसूल मंत्र्यांच्याच जिल्ह्यात पोलिसांवर गावगुंडांचा हल्लाही होत आहे. हे अपयश कोणाचे? तर फक्त सरकारचे. 1 वर्षापासून कोरोनाच्या संकटाचा सामना सर्वजण करत आहेत, सर्वांची मानसिकता बिघडत चालली असेल, मात्र तुमच्या रक्षणासाठी रस्त्यावर अहोरात्र उभे राहणाऱ्या पोलिसांवर हल्ला करणे कितपत योग्य आहे? हल्ला का झाला आणि कोणी केला हे मात्र पोलीस तपासात समोर येईलच. महसूल मंत्र्यांच्या तालुक्यात हा प्रकार घडतोय म्हणजे मंत्र्यांचेच अपयश म्हणावं लागेल. तुम्ही तुमच्या मतदारसंघातील लोकांना समजावून सांगू शकत नाही तर मग राज्याचा विचार तरी का करता, असा थेट सवाल आम्ही करतोय. वेळ गेलेली नाही आहे साहेब, अजूनही तुम्ही तुमच्या जिल्ह्यात लक्ष घाला. तुम्ही अनुभवी आणि ज्येष्ठ मंत्री आहात, सर्व यंत्रणा ताबडतोब हलवू शकता. फक्त पोलिसांवर हल्ला झाला म्हणून नाही तर जिल्ह्यातील नागरिकांची मानसिकता हळूहळू बदलायला लागली आहे. लॉकडाऊनमुळे ते कोलमडले आहेत आणि त्यांचा संताप पोलिसांवर निघालाय. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील माणूस या कोरोनाशी झुंज देत आहे, त्यांना दिलासा तर द्याच, मात्र आरोग्याच्या सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्या, नाहीतर हे हल्ले होतच राहतील. मग ते कोणावर होतील हे भविष्यच ठरवेल. या स्पेशल रिपोर्टसह इथेच थांबतोय. पाहत रहा News24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.